नागपूरच्या दीक्षाभूमीवर 67व्या धम्मचक्र प्रवर्तन दिनाला डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांना अभिवादन करण्यासाठी जमलेल्या अलोट जनसागराच्या साक्षीने राज्य शासनाने 200 कोटी रुपयांच्या विकास कामांचा शुभारंभ केला. राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी ऑनलाईन संदेश देऊन तर केंद्रीय रस्ते वाहतूक व महामार्ग मंत्री नितीन गडकरी, राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी प्रत्यक्ष उपस्थित राहून या शुभ कार्याची मंगळवारी मुहूर्तमेळ रोवली आहे. नागपूर येथे 67व्या धम्मचक्र प्रवर्तन दिनाच्या पर्वावर 200 कोटी रुपयांच्या विकास कामांची घोषणा करण्यात आली. यासाठी नागपूर महानगर प्रदेश विकास प्राधिकरणाला अधिकृत एजन्सी म्हणून मान्यता देण्यात आली आहे. दीक्षाभूमीच्या जवळपास 23 एकर परिसराचा विकास जागतिक दर्जाचा करण्यात येणार आहे. केंद्रीय मंत्री नितीन गडकरी व राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत इलेक्ट्रॉनिक्स कळदाबात या विकास कार्याचा शुभारंभ करण्यात आला. यावेळी राज्य शासनातर्फे 70 कोटी रुपयांच्या धनादेशाचे वितरणही करण्यात आले. दीक्षाभूमीच्या विकास कामाचे ई भूमिपूजन केंद्रीय रस्ते वाहतूक व महामार्ग मंत्री नितीन गडकरी, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचा संदेश प्रक्षेपित करण्यात आला. 200 कोटींचे विकास कार्य दीक्षाभूमीवर लवकरच पूर्ण होईल. दीक्षाभूमी व चैत्यभूमीवरील विकास कार्यासाठी राज्य शासन कटिबद्ध असून सर्व कामे जागतिक मानकांची व गतीने करण्यात येईल, असे मुख्यमंत्र्यांनी आपल्या व्हिडिओ शुभेच्छा संदेशात स्पष्ट केले.